एकरकमी एफआरपी मिळावा या मागणीसाठी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेनं मोर्चा काढत सरकारला आव्हान दिलं. सोलापुरातील चार पुतळा इथून जिल्हाधिकारी कार्यालयावर रयत क्रांती संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. एकरकमी एफआरपीची रक्कम मिळावी या प्रमुख मागणीकरता हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला परवानगी नसल्या कारणानं चार पुतळा इथं पोलिसांनी हा मोर्चा रोखून धरला. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत मोर्चेकऱ्यांना मोर्चासाठी वाट मोकळी करून दिली. दरम्यान 14 दिवसात ऊसाची एफआरपी रक्कम देण्याचा कायदा असताना 14 महिने होत आले, मात्र एफआरपी देण्यास कारखानदार तयार नाहीत. कारखानदारांना सरकार पाठीशी घालतंय आणि यात भर म्हणून राज्य सरकारनं केंद्र सरकारला अहवाल पाठवलाय. ऊसाच्या बिलाचे 3 हप्ते करण्यात यावेत याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. राज्य सरकार असो वा केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतल्यास रयत क्रांती संघटना त्यांच्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचं यावेळी माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटना संस्थापक सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितलं. तीन भाग करावं अशा पद्धतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवलेला आहे. पहिला हप्ता हा सर्वसाधारणपणे 1 महिन्यानंतर, दुसरा हप्ता 20% दलित हंगाम संपल्यानंतर आणि तिसरा हप्ता हा जवळजवळ 12-13 महिन्यानंतर. जो एफआरपीचा जो कायदा आहे पूर्वीचा एकोणीसशे 66 तो सांगत आहे की शेतकऱ्याला एफआरपी आणि आमची हीच मागणी की आम्ही ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत एफआरपी प्रमाणे ऊसाचा पहिला हप्ता 100% मिळाला पाहिजे. कारण त्याचं जर 3 टप्पे तयार केलं तर हे कारखानदार शेतकऱ्यांना ऊसाचं पैसे पहिला हप्ता दिल्यानंतर देणार नाही आणि आमच्या विकास सोसायट्या बँकेची कर्ज ही आम्ही फेडणार कशी. बँका विकास सोसायट्या ही काय आम्ही 3 हप्त्यामध्ये आमचं कर्ज घेत नाही आहेत. त्यांना तर आम्हाला एकरकमी कर्ज द्यावं लागतं आणि म्हणून आजचा हा मोर्चा इशारा मोर्चा आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढलेला आहे. जर एफआरपीचं 3 तुकडं पाडलं तर निश्चितपणानं महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार.